एअरबस टाटा हा जो प्रकल्प होता हा सगळ्यांना माहिती होता की साधारणपणे आता त्यांनी जी दोन नावं घेतली, खरं तर मी उपमुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो की जे त्यांनी सांगितलं की एका टाटाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात वातावरण बरोबर नाही आहे, ते त्यांनी नाव सांगावं, लोकांसमोर येऊन नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते, आमच्याकडून कोणालाच काही धोका नाहीये. त्यांनीच सांगावं नाव की ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, टाटाच्या महत्वाच्या माणसांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाचं वातावरण हे उद्योगासाठी चांगलं नव्हतं. कारण जे आम्हाला सांगितलं गेलेलं आमच्या भेटीत ते स्पष्टपणे सांगितलेलं की केंद्र सरकार जिथे सांगेल तिथे आम्हाला जायला लागेल. बरं, ठीक आहे, हा प्रस्ताव जर सप्टेंबर 2021 वगैरे ठरला असेल, मग नितीन गडकरी साहेबांनी का पत्र लिहिलं, आम्ही सर्वांनी का पत्र लिहिलं? आम्ही चला, आम्हाला कदाचित आम्हाला सर्वांना माहिती नसेल, पण मग जर तुम्हाला माहिती असेल 2016 पाठपुरावा करत असाल, म्हणजे हे तुमचं अपयश आहे मुख्यमंत्री म्हणून की 2016-19 देखील तुम्ही स्वतःच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असताना आणि राज्यामध्ये असताना हा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये मिहानमध्ये आणू नाही शकला. कारण जर तुम्ही बघितलं मेरिटवर जर बोलायचं असेल तर अनेक गोष्टी या मेरिटवर आपण सांगतोय. बघा, हे गडकरी साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, हे भुजबळ साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं इथेच आहे. या दोन गोष्टी तर आहेतच, या दोन गोष्टी ह्या पुरावा आहेत. बरं, हे जर ठरलंच असतं पण ठीक आहे ना, मग तुम्ही तरी मग उदय सामंत साहेबांनी जे उद्योग मंत्री आहेत राज्याचे, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन का सांगितलं की ते जाऊन दिल्लीत ही मागणी करतील आणि हमखासपणे मिहानमध्ये आणतील? मला वाटतं हे सगळं खोटं बोलण्याचं जे नाट्य चालू आहे त्याच्यात कुठेतरी अंत यायला पाहिजे. आणि जे आज उपमुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत की कुठे ना कुठेतरी कॉम्पिटिशन राज्यात आणि देशामध्ये वाढत आहे, अनेक राज्य झालेली आहेत, कॉम्पिटिशनवर बोलायचं झालं ना तर महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये कुठे कमी पडतोय का, ह्याचं आज मी चॅलेंज देतो. आणि ह्याचं चॅलेंज मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर 1-on-1 डिबेटवर यावं, तरच मी त्यांचं चॅलेंज स्वीकारेन.